आता एक महत्वाची बातमी आहे गोव्यातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये भाजपची एक हाती सत्ता येईल असा दावा केलाय कोणत्याही पक्षानं आपण किंगमेकर ठरू असा भ्रमात राहू नये असं म्हणत त्यांनी आप आणि टी एम सीच्या दाव्यांचा समाचार घेतलाय त्याचबरोबर राहुल गांधींनी गोव्याच्या जनतेचा अपमान केल्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसनं गोव्याच्या जनतेची माफी मागावी असंही सावंत म्हणाले त्याचबरोबर भाजपनं गोव्यात हिंदुत्वाऐवजी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते हेही स्पष्ट केलंय गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली आहे साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टीव्हीच्या गोव्याच्या गजाली या खास इलेक्शन कव्हरेज कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोबत आहेत खास पाहुणे कारण आजच्या कार्यक्रमात सोबत आहेत या सत्रामध्ये मुलाखतीच्या सत्रामध्ये सोबत आहेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमोद सावंत सध्या खूप चर्चेत आहेत अनेक कारणांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्रिकरांच्या पुढचा वारसा भाजपाचा ते गोव्यात चालवत आहेत आणि त्यांची मोठी परीक्षा यावेळी होणार आहे कारण त्यांच्यावरती सगळ्या म्हणजे गोव्यातल्या मुलाक या सगळ्या निवडणुकीचा चेहरा ते बनलेला आहे आपल्यासोबत आहेत प्रमोद सावंत रोहनजी तुमचं स्वागत आहे सांगेल डेफिनेटली uh, की यावेळीची निवडणुका आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आमचे दिवंगत नेते मनोहरभाई परिकर ह्यांच्यानंतर पहिलीच सार्वजनिक निवडणुका विधानसभेच्या सा आम्ही फेस करतोय पण मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे लोकाच्यावरती विश्वास आहे की यावेळी आम्ही मिशन दोन हजार बावीसमध्ये बावीस प्लस हे मिशन घेऊन सुरुवातीपासून सुरू केलेलं आहे त्यामुळे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजे प्रचार दौरे वेगवेगळ्या वेळी मी कंप्लीट केलेले आहेत आणि निश्चितच आज संध्याकाळी प्रचार संपतो आहे पण आम्हाला पूर्ण बहुमता सरकार यावेळी प्रभूजी असं म्हटलं जातं की निवडणुकीचा सगळा नूर आणि सगळी हवा ही शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासात फिरत असते दोन ते तीन दिवसांमध्ये सगळा कळ निघतो रविवारचे ख्रिश्चनांचे मास्क पण आता अपेक्षित आहेत तिकडे काय सिग्नल दिले जातात घेतले जातात तुम्हाला आता शेवटच्या या तीन दिवसात काय जाण मी आजही सांगतोय गोव्यामध्ये कुठल्याही जाती धर्माच्यावरती मतदान केलं जात नाही आहे आणि डेफिनेटली म्हणजे गोव्यातील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी केलेल्या विकासासाठी लोकं मतदान करतील याचा मला विश्वास आहे कारण गोव्यामध्ये लिटरसी रेट हा खूप हाय आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे गोव्या गोव्यामध्ये मतदान जे केलेलं आहे हा वेळी तिथल्या एम एल ए निवडून देण्यासाठी मतदान यावेळी या अगोदर होत होतं पण या इलेक्शनमध्ये हो आम्ही तुम्ही सरकार निवडून देण्यासाठी मतदान करा हे मी परत परत आवाहन केलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की लोकं यावेळी सरकार निवडून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी लोक मतदान करील हा मला विश्वास आहे प्रमोदजी तुम्हाला सगळ्यांना विश्वास आहे परवा मी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली त्यांनी सुद्धा दोन हजार बावीसमध्ये वीस बार बावीस पर्यंत आम्ही जाऊन म्हटलेले नरेंद्र मोदी सुद्धा येऊन गेले गोव्यामध्ये असं असताना सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांना त्यांचा मुक्काम गोव्यातला ऐनवेळी का वाढवावा लागला ह्याच्यामागची काय करणं जाणवतं लोकांमध्ये चर्चा आहे की काहीतरी वेगळं मॅनेजमेंट काहीतरी वेगळा विचार करावा लागला की गोव्यातली निवडणूक आपल्या हातात आहे किंवा नाही माननीय अमितभाई शाह शहा हे सदोदित मार्गदर्शक आमच्यासाठी राहिलेले आहेत त्यामुळे डेफिनेटली म्हणजे त्यांच्या त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या नुसार गोव्यातील निवडणुका पुढे जात आहे त्यामुळे दिवशी प्रचारासाठी त्याने आपला मुक्काम वाढवलेला आहे असं बाकी काही नाही आहे स्ट्रॅटेजी म्हणून त्याने बाकी सगळ्यांकडे बोलणं वगैरे हे करून निश्चितरित्या की गोव्यामध्ये परत एकदा भाजपा आणण्यासाठी त्यांचा खूप मोठा हात यावेळी असेल सर एक इन्कम बनसीचा मुद्दा दरवेळी चर्चेत असतो तुमचा सुद्धा आता हे जवळपास पाच वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला आहे नंतर तुम्ही दोन तु हजार तु सतराला आला होता या पार्श्वभूमीवर आणि एक अख्खी पिढी बदलते दहा वर्षाच्या काळात काय वाटतं तुम्हाला अँटी इन्कम्बन्सी का प्रो इन्कम्बन्सी गोव्यात काय वातावरण अँटी इन्कम्बन्सीच्या वेळी प्रत्येक वेळी बोललं जातं पण एक जर कंपेरिझन केलं तर, के तर दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये गोव्यामध्ये केलेली डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ती पण डबल इंजिन सरकारने आ, एका बाजूने जर लोकांनी अँटी इन्कम्बन्सी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की विकासाची कामं जी कधी बघितली नव्हती ती ह्या आठ वर्षामध्ये बघितलेली खास करून आपण इन रोड्स ब्रिजेस टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर एड्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे कितीतरी प्रोजेक्ट भूमिपत्र बिल मागे का घ्यावं हो लागेल डेफिनेटली भूमिपुत्र बिल तो नावावरती फक्त बऱ्याच जणांचा विरोध होता बट रेग्युलायझेशन ऑफ द हाऊसिस हे करण्यासाठी सगळ्यांनी समर्थन केलं होतं फक्त नावासाठी जो विरोध झाला लोकाच्या भावना समजून ते बिल आम्ही विरोध घेत ते बिल आम्ही थोडंसं मागे घेतलं एक सारखा आरोप आणि तुम्हाला आम्हाला कल्पना आहे तुम्ही अनेकदा या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल भाजप एवढी ताकदवान पार्टी आहे गोव्यामध्ये तरी सुद्धा तुम्हाला काँग्रेसचे इतके लोक का खेचावे लागले स्वतःकडे काही जणांवरती तर टेंटेड आहेत अशी सुद्धा टीका होते याचं काय कारण आहे देन व्हेर इज दिस पार्टी विथ डिफरन्स काँग्रेसची लोकं जी अगोदर आमच्याकडे आली होती गे तीन वर्ष आमच्याबरोबर सरकारमध्ये होती स्टेबल गव्हर्मेंट करण्यासाठी जे त्याने आम्हाला मदत केली या लोकांना परत त्यांची विनिबिलिटी फॅक्टर्स हे सगळे लक्षात घेऊनच त्यांना परत तिकीट दिलेले आहे कोणाही नवीन कुठल्याही काँग्रेसवाल्याला आणून आम्ही तिकीट दिलेली नाहीये त्यामुळे त्या अगोदरपासून सरकारात होते हा फॅक्टर कन्सिडर करून हे केलेलं आहे सर मी आता तुमच्या घरात येत असताना दरवाजावरती राम मंदिराची सगळी प्रतिकृती आहे आणि त्याच्यात कोदंडधारी रामसुद्धा आम्हाला बघायला मिळतो एवढं मोठं मंदिर उत्तर प्रदेशात बनत आहे राष्ट्रीय मुद्दा भाजपाचा झालेला आहे पण तेच श्रीराम तेच राम मंदिर कुठेही बॅनरमध्ये कुठेही प्रचारामध्ये आम्हाला गोव्यात दिसलंच नाही तर हा काय प्रकार है? राम आणि हिंदुत्व कुठे गेलं गोव्याच्या भाजपाच्या निवडणुकीत गोव्याच्या निवडणुकीमध्ये सदोदित म्हणजे राज्याच्या विकासाच्या डेव्हलपमेंटची कामं ही फ्रंट लाईनवरती राहिलेली आहेत म्हणजे कुठेही या ठिकाणी मी मी म्हणेल की सर्व समभावता असल्याकारणाने आम्हाला राम मंदिर हा मुद्दा घेऊन पुढे जावा लागत नाही किंवा म्हणजे डेफिनेटली राष्ट्रीय मुद्दे आहेच आहे आणि त्यासाठी माननीय मोदीजींना लोकांनी अप्रिसिएट केलेलंच आहे लोकांना हे मुद्दे माननीय मोदीजीने केलेलं काम हे लोकांना माहिती आहे पण इलेक्शनच्या ज्यावेळी मुद्दा असतोय त्यावेळी तो विकासाचा मुद्दा असतो इथं केलेल्या दहा वर्षाच्या सरकारने केलेला कामं आणि पुढे आम्ही काय करणार आमचा मॅनिफेस्टो काय आहे म्हणजे ज्या पद्धतीने आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही तीन सिलेंडर फ्री देणार आहोत त्याचबरोबर आम्ही अप्रेंटिसशिप स्कीमसारखी स्वयंपूर्ण युवा नावाची नवीन स्कीम काढलेली आहे टू पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट होते हाऊसिंग लोन हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्व आहेत जे लोकांना अट्रॅक्ट करतात डेफिनेटली हे मुद्दे आमच्यासाठी फार महत्त्वाचे मी आता तुमचं ट्विटर अकाउंट फॉलो करत होतो आणि मी तुमचं फॉलो करतो हो अकाउंट त्याच्यावरती तुम्ही राहुल गांधींना गोवेकरांची माफी मागायचा ट्विट केलेला आता काही तासांपूर्वी काय नेमका प्रकार घडलाय का माफी मागावी तुम्ही मांडताय राहुल गांधींनी गोवेकरांची माफी मागितली पाहिजे खरं म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस या सगळ्यांनीच माफी मागायला पाहिजे चौदा वर्ष गोव्याला उशिरा स्वातंत्र्य देण्यासाठी नेहरू जबाबदार आहेत आणि इथं येऊन राहुल गांधींनी जी वक्तव्य केली त्यासाठी राहुल गांधीने मला वाटतं की गोवेकरांची माफी मागणं योग्य आहे ज्या पद्धतीचं त्यांचे आत्ताच म्हणजे म यांनी ज्या पद्धतीचा स्टेटमेंट मनोहर पर्रिकरांच्यावरती केलेला आहे हा न सहन करण्यासारखा स्टेटमेंट आहे एखाद्या स्वर्गवासी माणसासाठी अशा पद्धतीचा स्टेटमेंट एखाद्या लीडरने करणं एखाद्या एम पीने करणे हे योग्य नाही त्यांनी पण माफी मागावी हे मी निश्चितच सांगेन सर आज कधी नव्हे तर तुम्ही आधीच गोव्यामध्ये छोटे मोठे पक्ष असता तुम्हाला आता अलायन्स करून सरकारमध्ये यावं लागलं होतं आता तर त्यामध्ये आप आणि टीएमसीची सुद्धा भर पडलेली आहे या विरोधकांकडे तुम्ही कसं पाहताय आपकडे आजही गोव्यातले विश्लेषक म्हणतात की आप, आप सुद्धा एक छोटी का होईना पण क्वांटिटी अशी असेल की कि किंगमेकर आप ठरू शकेल इथे कोणीही किंगमेकर ठरणार नाहीये भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं सरकार होतं त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये की आम्ही किंगमेकर ठरणार म्हणून आम्हाला लोक यावेळी सरकार करण्यासाठी बहुमत देणार काँग्रेसने मागच्या वेळेचा तुमच्यापासून अनुभव घेऊन असं म्हटलेलं आहे की यावेळी आम्हाला बहुमत मिळालं तर पाच मिनिटात आम्ही आमचा नेता ठरू आणि दहाव्या मिनिटाला आम्ही राज्यपाल भवनावरती असू याला तुमचं उत्तर काय मी म्हणेन की भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी कॅम हे इलेक्शन्स माझ्या लिडरशिपच्या खालती जाते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सहकार्याने आम्ही लगेच आमचं या ठिकाणी सरकार फॉर्म करणं ज्याला सांगायला सांगायची पण गरज नाही आहे सर शेवटचे एक दोनच अगदी शेवटचे प्रश्न कारण तुम्हाला पुढच्या प्रचाराला जायचंय काही महिन्यांपूर्वी तुमचं एक विधान होतं ज्याच्यामुळे थोडीशी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती तुम्ही चर्चबद्दल काहीतरी बोला होता सो आता तो मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहताय का त्याचा काही गैरअर्थ काढण्यात आला काय म्हणणं आहे तुम्ही की चर्च त्याच्या आधी मंदिरं होती वगैरे बऱ्याच बऱ्याच जणांना मला वाटतं की लोकांना आणि काही पत्रकारांना म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट वेग कॉन्ट्राव्हर्शियल करण्याची सवय आहे तुम्हाला नाही आहे मी असं म्हटलं नाही आहे काहीतरी जण ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करत म्हणजे कॉन्ट्राव्हर्शियल करत असतात माझा स्टेटमेंट त्यावेळी पण निव्वळ क्लिअर होता की ज्या ठिकाणी मंदिरं मोडलीत आणि आता तिथं चर्च नाहीच आहे काहीच नाही आहे मग तिथं मोडकं जर मंदिर असेल तर ते परत रिनोव्हेट करायला सरकारचा काही हरकत नाही आहे अशा पद्धतीचा तो स्टेटमेंट होता अननेसेसरी त्या स्टेटमेंटबद्दल मी कुठलीही म्हणजे चर्च मोडायची वगैरे अशा पद्धतीचा कधीही भावनिक दुखावण्यासारखी स्टेटमेंट कधीही केलेला नाही आहे त्यामुळे प त्या स्टेटमेंटवरती मी त्यावेळीही केलेला स्टेटमेंट हा योग्य स्टेटमेंट होता पोस्ट अलायन्सच्या वती ज्याला फ्लोर मॅनेजमेंट म्हणतात माझा शेवटचा प्रश्न शेवटी मगोप सारखे पक्ष तुमचे सहकारी होते जरी ते आज टीका करत असले की तुम्ही युज अँड थ्रो केलेला आहे तुम्ही फ्लोर मॅनेजमेंटसाठी पर्याय ओपन ठेवलेले आहेत फ्लोर मॅनेजमेंटसाठी कुठल्याही पॉलिटिकल कुठल्या पार्टीची गरज लागणार नाही त्यासाठी आम्ही पूर्ण बहुमताचं सरकार आणू हे आजही मी परत रिपीट करतोय धन्यवाद प्रमोदजी आपण सविस्तर वेळ दिला साम टीव्हीला आणि आज आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा त्यांनी वेळ दिला शेवटचा दिवस तरी त्यांनी वेळ दिला तुमचे खास आभार आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पक्षाला शुभेच्छा तर हे होते प्रमोद सावंत त्यांच्याबरोबरच्या या मुलाखतीनंतर आपण इथेच थांबूयात पाहत रहा साम टीव्ही